लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार संपणार आहे. 21 राज्यातील 102 मतदारसंघात शुक्रवारी मतदान आहे. महाराष्ट्रातल्या 5 लोकसभा मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे. नागपूर, रामटेक, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीचा प्रचार संपणार आहे. शेवटच्या दिवशी प्रचाराचा धडाका आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार हा उद्या संपणार आहे. देशातील 21 राज्यातील 102 मतदारसंघात प्रचाराची सांगता होणार आहे. या 102 मतदारसंघात महाराष्ट्रातील 5 मतदारसंघाचा समावेश आहे. महाराष्ट्रातल्या पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघात प्रचार संपणार आहे. शेवटच्या दिवशी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न राहणार आहे. नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार हे दोन दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पूर्व विदर्भातल्या लढती कशा असणार आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर भाजपमध्ये नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे अशा प्रकारची लढत होणार आहे. चंद्रपूरमध्ये भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर तर वंचितमधून राजेश बेले हे उमेदवार असणार आहेत. रामटेकमध्ये तिरंगी लढत आहे. राजू पारवे शिवसेनेतून, श्याम बर्वे काँग्रेसमधून तर किशोर गजभिये हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी. त्यामुळे रामटेकमध्ये तिरंगी लढत होणार आहे. भंडारा, गोंदिया देखील सुनील मेंढे भाजपकडून, प्रशांत पाडवळे काँग्रेसकडून, संजय केवत वंचितकडून अशा प्रकारचे उमेदवार असणार आहेत. गडचिरोलीमध्ये अशोक नेते भाजपकडून, नामदेव किरसान काँग्रेसकडून तर हितेश मांडवी वंचितकडून असे उमेदवार असणार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.